आणि आता सामान्यांची चिंता वाढवणारी बातमी। कोरोना काळातून सावरता सावरता सामान्यांच्या नाकीनऊ आलेत आणि आता त्यात भर म्हणजे इंधनाचे दर वाढत चाललेत। काय आहेत याची कारणं पाहूयात। महाराष्ट्रात डिझेलनं गाठली शंभरी, पेट्रोल लवकरच 150 रुपये लिटर, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भडका, इंधनाचे दर दिवसागणिक सामान्यांच्या बजेट बाहेर जात आहे। राज्यात सर्वाधिक इंधन दर असलेल्या परभणी जिल्ह्यात डिझेलनंही 100 रुपये गाठली आहे, तर पेट्रोल 112 रुपयांवर गेलंय। मुंबईत डिझेल 99.55 रुपये गेलाय, तर 1 लिटर पेट्रोलसाठी 109.25 रुपये मोजावे लागतात। इंधनाचे दर याच गतीनं वाढत गेले तर काही महिन्यातच पेट्रोल 150 रुपये लिटरवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रचंड मोठे रोजच्या रोज प्रत्येक वस्तू वाढत आहेत, सर्वसामान्य माणसाचा पगार वाढत नाही आहे, त्यामुळे खर्च वाढतोय, नोकऱ्या जात आहेत आणि जर जागतिक पातळीवरती उत्पादन सेलाचं थांब संपलं तर मग हे सगळ्या वस्तू आकाशात म्हणजे हिमालयाच्या गतीने वाढत जातील अशी एक भीती आहे। आणि या दरवाढी मागचं प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे वाढलेले दर। कोरोना काळात मागणी घटल्यामुळे दर कोसळले होते, पण आता मागणी जवळपास मार्च 2020 इतकीच झालीये आणि मागचं नुकसान भरून काढण्यासाठी तेल उत्पादक देश उत्पादन वाढवत नाहीयेत। याचा परिणाम म्हणजे दर वाढतायत। तेल उत्पादक देशांसाठी जरी हे फायदेशीर असलं तरी भारतासारख्या तेल आयातदार देशांना याचा जबर फटका बसतोय। जागतिक बाजारातले भाव जरी आपल्या सरकारच्या हातात नसले तरी इंधनावरचे कर नक्कीच कमी केले जाऊ शकतात, पण केंद्र सरकार असो वा राज्य सरकार कर कुणीच कमी करत नाहीये। याच कारणानं इंधन GST च्या कक्षेतही आणलं जात नाहीये। सरते शेवटी यात मरण आहे ते सामान्य माणसाचं, आणि तेलाच्या या दरांमुळे हा सामान्य माणूस अधिक सामान्य होतोय हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।